नमस्कार व्यासपीठावरील मान्यवर आणि सर्वच उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक ज्याची अनेक वर्ष वाट पाहिली जावी असा हा सोहळा आज संपन्न होतोय विद्यापीठाच्या सहकार्याने ORFच्या प्रयत्नांनी. आणि याला जो भरभरून प्रतिसाद आपण तुलनेने शेवटच्या टप्प्यावर आपल्यावर माहिती पोहोचल्यानंतर सुद्धा दिला त्याबद्दल खरंच आभारी आहोत. मूळ कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एक काही क्षणात ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन विषयी थोडीशी माहिती आपल्याला सांगतो. त्यानंतर पुस्तकाविषयी थोडी की ज्यांच्या मदतीमुळे ज्यांच्या ऋणांमुळे हे पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला शक्य झालं त्यांच्याविषयी थोडं. आणि त्यानंतर मग मी सूत्र विद्यापीठाचे डॉक्टर जोंधळे यांच्याकडे हस्तांतरित करेन. ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन हा एक निष्पक्ष विचारमंच आहे. प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, नागरी विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत किंवा चिरंतन विकासाची प्रक्रिया, भारत आणि जग आणि युवा विकास, तसंच समृद्ध वारसा किंवा वास्तुवैभव, हेरिटेज हा शब्द आपल्याला माहिती असेल तर त्याचं जतन आणि संवर्धन, अशा सहा सात बृहत क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरची धोरणं तयार करायला ORF थिंक टँक म्हणून सहकार्य करतं. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका, राज्य आणि केंद्र सरकार अशा तिन्ही पातळीला आम्ही धोरणं तयार करायला मदत करत असतो. ORF अंतर्गत अनेक व्यासपीठ काम करत असतात, त्यात हा कार्यक्रम आपल्याला लोगोमध्ये दिसत असेल की MKFF म्हणजे मुंबई कराची फ्रेंडशिप फोरम या व्यासपीठाअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या व्यासपीठाचं मूळ सूत्र इतकंच आहे की स्वातंत्र्यपूर्व काळाचे मैत्री संबंध जे समान ऐतिहासिक शहरांचे धागे या दोन शहरांमध्ये होते तर ते धागे पुन्हा एकदा नव्याने पुनरुज्जीवित करणं, त्याद्वारे दोन्ही शहरांमधल्या लोकांना एकत्र आणणं आणि सरळ स्मूथ आणि अत्यंत रसरशीत असं नातं पुन्हा एकदा निर्माण करणं, तर त्यासाठी हे व्यासपीठ चालू करण्यात आलेलं आहे. आणि त्या अंतर्गत हा कार्यक्रम घेत आहोत कारण 1946 साली हे पुस्तक मुळात कराचीमधून आणि मराठी भाषेत प्रकाशित झालेलं होतं. म्हणजे हे ह्याच्यातूनच रिफ्लेक्ट होतं खरं म्हणजे की धागे किती दृढ होते. तर हे ORFच्या कामाविषयी आणि MKFF विषयी, यानंतर थोडं पुस्तकाविषयी. ज्येष्ठ संघटक आणि दलित चळवळीतले आंबेडकर साहित्यातले कार्यकर्ते श्रीयुत रमाकांत यादवजी यांनी 2010 पहिल्यांदा हे पुस्तक जे तानाजी बाळाजी खरावतेकर यांनी 1943 लिहिलेलं होतं आणि 46 प्रकाशित झालेलं होतं आणि नंतर ते पूर्ण अनुपलब्ध झालेलं होतं, तर ते एकदा पहिल्यांदा प्रकाशित केलं 2010. त्यांच्याच माध्यमातून ORFपर्यंत हे पुस्तक खरं तर पोहोचलं. आणि त्यानंतर आम्हाला असं वाटलं की हे पुस्तक इतका महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा की जे चरित्र डॉक्टर बाबासाहेबांच्या हयातीत लिहिलं गेलं आहे, जे त्यांनी वाचलेलं आहे आणि अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांमध्ये जो लेखक स्वतः चळवळीतला कार्यकर्ता म्हणून साक्षीदाराने सहभागी राहिलेला आहे, तर ते पुस्तक डॉक्टरांच्या 125 जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा लोकांपर्यंत उपलब्ध व्हावं, त्यामुळे पूर्ण विचारपूर्वक खासगी विनामूल्य वितरणासाठी हे पुस्तक आम्ही पुन्हा एकदा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि खरं म्हणून ही तारीख आज म्हणजे 125 वर्ष चालू असताना करावी असं प्रयत्न आहे. याबद्दल आम्ही रमाकांत यादवजींचे ऋणी आहोत, त्यांनी जे सहकार्य केलेलं होतं त्याबद्दल. यानंतर स्वागतासाठी मी डॉक्टर जोंधळे सरांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं. सन्माननीय विद्यापीठ, श्री तानाजी बाळाजी खरावतेकर लिखित डॉक्टर आंबेडकर या आद्यचरित्राच्या पुनर्प्रकाशन सोहळ्यासाठी आपण इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं सहर्ष आणि सानंद स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय अभ्यास केंद्र आणि ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानानं हा पुनर्प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. प्रारंभी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय अभ्यास केंद्र मुंबई विद्यापीठ याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपल्याला देऊ इच्छितो. हे
सेंटर हे केंद्र अभ्यास केंद्र 2005 मध्ये इथे स्थापन करण्यात आलं. तत्कालीन कुलगुरू डॉक्टर भारतेंद्र मुणगेकर यांच्या प्रोत्साहनानं हे केंद्र विद्यापीठामध्ये सुरू झालं. या केंद्राचे पहिले समन्वयक डॉक्टर पी जी जोगन हे होते आणि त्याच्यानंतर माझ्याकडे या केंद्राचं सूत्रभार आला. या केंद्राच्या वतीनं वेगवेगळे अकॅडमिक कार्यक्रम हे कार्यान्वित होत असतात. पण महत्त्वाचं वैशिष्ट्य या केंद्राचं असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट हा पदव्युत्तर अभ्यासक्रम वर्षभर या केंद्राच्या वतीनं चालवला जातो आणि या कोर्ससाठी या अभ्यासक्रमासाठी आमंत्रित व्याख्याते असतात, आमंत्रित प्राध्यापक आहेत, विजिटिंग फॅकल्टी आहे. आणि यावर्षी मला आनंद वाटतो की 120 पेक्षा जास्त विद्यार्थी या केंद्राला आहेत. दरवर्षी या केंद्राच्या अभ्यासक्रमाला नेहमीच प्रतिसाद मिळत असतो, मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो. आणि त्याशिवाय वर्षभर अनेक अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे प्रामुख्यानं भारतामधल्या समाज परिवर्तनाच्या जवळीचा विचार अभ्यास करणारे जे नामवंत संशोधक आहेत, प्राध्यापक आहेत, त्यांची व्याख्यानं, चर्चासत्र आणि कार्यशाळा ह्या आयोजित केलेल्या असतात. या केंद्राचं प्रामुख्यानं उद्दिष्ट हेच आहे की बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा, विचाराचा समाजामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित होण्यासाठी जे आवश्यक प्रबोधन आहे ते सर्वदूर करण्याचा, तो व्यापक करण्याचा प्रयत्न या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून आम्ही करत असतो. त्याशिवाय भारतामध्ये आणि जगामध्ये जातीय, वर्गीय, लैंगिक भेदाभेदाच्या जे प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्याचा चिकित्सक, विश्लेषक अभ्यास करणारे प्रकल्प सुद्धा या केंद्रामध्ये राबवले जातात. त्याशिवाय दलित, अल्पसंख्याक, स्त्रिया, आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांचा अभ्यास सुद्धा आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या कार्यशाळा ह्या आयोजित केल्या जातात. या येत्या वर्षामध्ये आमचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रोत्साहनानं आम्ही अनेक कार्यक्रम हे नियोजित केलेले आहेत. त्यामध्ये या डिसेंबरपासून भारतामधल्या प्रमुख राज्यामध्ये पोस्ट आंबेडकर दलित चळवळ कशी साकारली, ती कशी आहे, त्याच्यावर प्रकाशझोत टाकणारी व्याख्यानं ही दक्षिण भारत, उत्तर भारत, पश्चिम भारतातले जे व्यासंगी प्राध्यापक आहेत, अभ्यासक आहेत, मान्यवर कार्यकर्ते आहेत, तर त्यांची व्याख्यानं ही आयोजित केली जाणार आहे. त्याशिवाय 3 आणि 4 डिसेंबरला फुले आंबेडकर अध्यासन, त्याचे प्रमुख डॉक्टर अनिल सकाळ आहे, आणि डॉक्टर आंबेडकर सामाजिक न्याय अभ्यास केंद्र याच्या वतीनं प्रख्यात हिंदी दलित साहित्यिक बजरंग बिहारी 3 आणि 4 तारखेला व्याख्यानं आयोजित केलेले आहे. आणि या व्याख्यानाचा विषय भारतीय दलित साहित्य हा आहे. ही व्याख्यानं शनिवारी 3 ते 5 च्या दरम्यान ISSR हॉल जे पी नाईक भवन इथे होतील. 4 तारखेला सकाळी 11 वाजता हे व्याख्यान त्याच ठिकाणी होईल. फेब्रुवारी 11, 12, 13 तारखेला एक राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. त्या चर्चासत्राचा विषय दलित लाईव्ह मॅटर हा असेल. आणि या चर्चासत्राचं बीज भाषण मॅक्सेसे प्राप्तूषक विजेते बिनभाडा विल्यम हे करणार आहेत 11, 12, 13 फेब्रुवारी. त्याशिवाय जानेवारीमध्ये पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ वॉटर इन महाराष्ट्र याच्यावरची राज्य पातळीवरची कार्यशाळा ही आम्ही आयोजित केलेली आहे. आणि पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजे साधारणतः 2017 एक आंतरराष्ट्रीय सेमिनार चर्चासत्र आम्ही आयोजित केलेलं आहे. त्याचा विषय असा आहे, मॅरिटाईम सिल्क रूट ऑफ बुद्धिझम अँड कल्चर. आणि या सगळ्या कार्यक्रमांना मी आपली अपेक्षा करतो की आपण मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्याल, उपस्थित राहाल. आणि हा आजचा कार्यक्रम हा खरंच ऐतिहासिक आहे, कारण 1946 जे पहिलं पहिलं चरित्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये प्रकाशित झालं, त्याचं पुनर्प्रकाशन, त्याचा सोहळा करण्याचा आम्हाला संधी मिळाली. त्यामुळं मी श्री सुनील कुलकर्णी यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण, मला माहीत आहे
की डॉक्टर रावसाहेब कसबे यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आलेला आहात आणि जी गोष्ट एक मी कसबे साहेबांकडे सांगायला हवी की ते अतिशय लेखनामध्ये मग्न असतात, वेगळं असतात आणि ते आजकाल कोणत्याच समारंभाला कोणत्याच कार्यक्रमाला त्यांचं जरी व्याख्यान असलं तरी ते जात नाही. पण सुधीर कुलकर्णीच्या प्रेमापोटी आणि माझ्या लोभापोटी त्यांनी या कार्यक्रमाचं आमंत्रण स्वीकारलं. कारण असं वाटतं की सुनेलच्या कार्यक्रमाला आपण गेलं नाही तर सुनेल बघावे आणि त्या भीतीमुळं ते तिथं आलेले आहेत. आणि मी आत्ताच आमचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांना म्हणालो की डॉक्टर आंबेडकर सामाजिक न्याय अभ्यास केंद्राचा हा पहिला कार्यक्रम आहे आणि वेळात वेट करून तुम्ही इथं आलेला आहात आणि त्यामुळं इथं उपस्थित असलेल्या लोकांना निश्चित खूप आनंद होईल. त्यांचं ते खास त्यांचं भाषण त्यांच्या शैलीमध्ये करणार आहे, त्याचे भाषण आपण ऐकायला उत्सुक आहात. मी थांबतो, धन्यवाद. यानंतर मी सपकाळ सरांनाच विनंती करतो की त्यांनी बस आणि त्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनावर मराठीमध्ये जी काही एकूण पुस्तकं किंवा साहित्य प्रकाशित झालेलं आहे त्याचा एक धावता आढावा घेतला जावा. डॉक्टरांनी सपकाळ आणि मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चरित्राचा आढावा हा सर्व चरित्रांचा घेता येणार नाहीये. त्यापैकी 100 अधिक चरित्र मराठीमध्ये प्रकाशित झालेली आहेत. शिवाय जवळजवळ 8 ते 10 चरित्र जे आहेत ते इतर भाषांमधून मराठीमध्ये अनुवादित झालेली आहेत. केवळ तानाजी बाळाजी खरावतेकर लिखित डॉक्टर आंबेडकर या चरित्राच्या अनुषंगानं एक थोडासा पूर्व पीठिकेचा भाग म्हणून काही एक मी प्रस्ताव करावा हा याच्या मागचा हेतू आहे आणि तुम्ही थोडक्यात उरकणारही आहे. मुळात चरित्र नायकाच्या एकूणच समग्र जीवनाचा आलेख हा चरित्रामध्ये घेतला जातो आणि तो घेताना एक संपूर्ण सांस्कृतिक अवकाश जो आहे तो अवकाश त्या चरित्र नायकाच्या अनुषंगाने मांडण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून मग चरित्र नायक कोण हे अतिशय महत्वाचं असतं. किंबहुनाच त्या चरित्र नायकाची एक भूमी निश्चित करणं हे चरित्रकाराचं महत्वाचं काम असतं. चरित्र या वाङ्मय प्रकाराचा, कारण मी मराठीचा अध्यापक असल्यामुळे असं म्हणेन की इतिहास आणि भाष्यकृती या दोहोंच्या मधून चरित्र हा वाङ्मय प्रकार आपल्याला अधिक पुलकित झालाय, विकसित झाला असं दिसतं की ज्याच्यामध्ये चरित्र नायकाच्या चरित्राच्या सत्य शोधनाचा प्रयत्न असतो. आणि हा सत्य शोधनाचा जो प्रयत्न आहे तर तो केवळ ऐतिहासिक अंगाने केला जातो असं नाही तर एका विशिष्ट भाषा शैलीचा वापर करूनही केला जातो. कारण की चरित्र नायकाची भूमी निश्चित करताना या भाषेचा अतिशय महत्वाचा वापर केला जातो. त्याला जे क्रेस आहे तर ते आपल्याला करताना दिसतं. कारण की त्या अनुषंगाने जो चरित्र नायक कसा आहे त्याच्याविषयीची जी भावना भूमिका जी आहे ती वाचकांच्या मनामध्ये निर्माण करायची असते आणि हे काम चरित्र महत्वाचं करत असतो. त्याला जो उपमा अलंकार किंवा इतर भाषिक वैशिष्ट्य वापरतो त्या अनुषंगाला. मला तसं असंही वाटतं की जात वर्ग लिंगभाव भाषा प्रदेश हे जे घटक आहेत ते या घटकाचाही चरित्रकाराच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर जो परिणाम झालेला असतो त्यामुळं तो चरित्र नायक जो असतो तर त्या चरित्र नायकाला आपल्याला अधोरेखित करताना दिसतो. असंही म्हणता येईल की चरित्रकार हा एक सांस्कृतिक राजकारण म्हणून चरित्र नायकाकडे पाहतो किंवा आपल्या सांस्कृतिक राजकारणासाठी चरित्र नायकाचा वापर करत असतो. एकूण मराठी साहित्याचा आढावा घेतला किंवा कोणत्याही साहित्याचा आढावा घ्या तर आपल्याला असं दिसेल की अशा प्रकारच्या चरित्र नायकांचा उदय झालेला आहे किंवा त्यांच्या अनुषंगाने विविध दृष्टिकोनातून चरित्र लेखन केलं आहे असं दिसतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरचा जर विचार केला तर बाबासाहेब आंबेडकर हे चळवळीचे नेते होते, संपूर्ण मानवी समाजाचे उद्धारक होते. अशा वेळेला त्यांच्या चरित्रांचा जर विचार केला तर त्या संपूर्ण चरित्रांच्या अनुषंगाने एक सांस्कृतिक राजकारण सातत्यानं होताना दिसतं किंवा सांस्कृतिक राजकारणाच्या भूमिकेतून आपल्याला त्यांच्या भोवतीचं जे सांस्कृतिक पर्यावरण आहे ते चरित्र नायकांनी चरित्रकारांनी अधोरेखित केलेलं आहे. असं दिसतं की बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण असेल किंवा त्यांनी ज्या शिक्षण घेताना जो संघर्ष केला तर तो एक टप्पा हा
काही अंशी चरित्र नायकांना चरित्रकारांना जसा प्रभावी झाला दिसतो तसाच तो त्यांच्या संपूर्ण चळवळींचा भाग म्हणजे 1930 ज्या मुख्यतः चळवळी आहेत तर त्याचा भागही प्रभावित केलेला दिसेल किंवा धर्मांतराची घोषणा ते पुढं आपल्याला त्यांनी संस्थात्मक कार्याचा एक विचार पुढांना इथपर्यंतचा भाग आपल्याला दिसेल की एकूणच या चरित्रकारांना महत्वाचं दिसेल आणि त्यानंतरचा जो अखेरचा टप्पा आहे की जो बौद्ध धर्माचा स्वीकार करणं तर त्याच्याविषयीचा एक टप्पा आपल्याला दिसेल की जो या चरित्रकारांनी महत्वाचा मानलेला आहे आणि त्या अनुषंगाने बाबासाहेबांच्या विषयीची जे 100+ अधिक मराठीमध्ये चरित्र आहेत तर त्याची चरित्र आठवणी किंवा लहान मुलांच्यासाठी लिहिलेली जी छोटी चरित्र होती किंवा कादंबरीच्या स्वरूपातलं केलेलं चरित्र लेखन असेल ते किंवा पद्यात्मक स्वरूपाचं लेखन बाबासाहेबांचं 6-7 वेगळी चरित्र की जी काव्यात्मक स्वरूपाची आहे किंवा चित्रमय स्वरूपाची चरित्र आहेत त्याचं आपण दिसेल किंवा दिनदर्शिकांच्या स्वरूपामध्ये बाबासाहेबांचं चरित्र हे आपल्याला वेगवेगळ्या दिनदर्शिकांच्या मधून दिसेल किंवा इतर भाषेमध्येही प्रकाशित झालेली चरित्र दिसते या सगळ्यांच्या मध्ये म्हणजे साधारणतः मराठीमध्ये असं केलं की खैरगुणेंनी लिहिलेल्या चरित्र खंडापासून म्हणजे 1952 तर आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या लेखकांनी हिंदीमधल्या मोहनदास नेमिश्राय यांनी लिहिलेलं जे चरित्र आहे तर इथपर्यंत विविध लोकांनी या चरित्रकारांनी चरित्र लेखन केलेलं आहे यामध्ये मला एक काही असं दिसतं की काही प्रभावांच्या अनुषंगाने विचार दिसेल की जो त्या प्रभावांच्या म्हणून हे चरित्र लेखन झालेलं आहे की ज्याच्यामध्ये किंवा एक हा विचारांचा प्रभाव असेल आणि त्यामध्ये बाबासाहेबांच्या विचारांना समर्थन करणारे काही लोक चरित्रकार आहेत किंवा बाबासाहेबांच्या विचारांचा तुलनात्मक विचार जर तो मांडला दिसेल उदाहरणार्थ धनंजय किराणचं चरित्र जर पाहिलं तर या अनुषंगाने किराणचं चरित्र लेखन केलेलं आहे तर त्याचा विचार आपला पाहायला मिळेल की चरित्र नायकाच्या चरित्राच्या संदर्भात सातत्यानं तुलनात्मक दृष्टीनं ते चरित्र लेखन करतात असं पाहायला मिळेल किंवा समर्थनाच्या अर्थाने दिसेल की विचारांचं समर्थन करताना आपल्याला दिसेल की मुख्यतः चांगदेव खैरगुणांचं यांनी जे चरित्र लेखन केलंय तर त्याच्यामध्ये हा सातत्याने विचार की एकूण आपला तटस्थपण एक वेगळ्या प्रकारची भूमिका दिसेल किंवा सहवासाच्या संदर्भात माईसाहेब आंबेडकरांनी जे चरित्र लेखन केलंय तर ते सहवासाच्या अनुषंगाने केले चरित्र गुडगुड्यांनी जे चरित्र लेखन केलंय तर ते चरित्र लेखन असं दिसतं या सगळ्यामध्ये भालचंद्र फडके वसंत मोहन किंवा खैरगुणेंनी जी चरित्र लेखन जी केलेली आहेत बाबासाहेबांची ती अतिशय तटस्थतेनं आणि एक वेगळ्या पद्धतीनं महत्वाचं चरित्र लेखनाचा त्यांनी प्रयत्न केला दिसतो की ज्यामध्ये बाबासाहेबांच्या असणाऱ्या विचारांना आपल्याला अधोरेखित करायचं किंवा त्यांना एक वेगळ्या पद्धतीनं तटस्थतेनं त्याचं निरीक्षण केलं दिसतं तर धनंजय की किंवा बेसी कामले माईसाहेब यांनी जे चरित्र लेखन केलेलं आहे बाबासाहेबांचं तर त्यांच्यामध्ये लेखक जो चरित्रकार आहे तर त्याच्या स्वमताचा विचार जो आहे तो अधिकाधिक मांडण्याचा जो प्रयत्न आहे तर तो या मंडळींनी केलेला दिसतो मुख्यतः बालकुमारांच्यासाठी जी चरित्र ती अगदीच उपदेश किंवा प्रबोधनाच्या स्वरूपात लिहिलेली आहे आणि त्यांची लेखनशैली ही वेगळ्या स्वरूपाची आहे की ज्यामध्ये आपल्याला या मुलांच्या प्रबोधनाच्यासाठी जर लेखन केलं करता केलं दिसेल आणि यामध्ये अगदी प्रज्ञा अत्री असं पु ल देशपांडे असं राजा मंगळ वेळे वेळेकर या सगळ्यांपासून अनेक सुगंध शेंडेंपर्यंत अनेक मंडळींनी लेखकांनी या चरित्र नायकाच्या विविध जीवनाचा त्यातल्या घटनांचा प्रसंगांचा एक अन्वयार्थ लावण्याचा जो प्रयत्न आहे तर तो प्रयत्न या चरित्र नायकाच्या अनुषंगाने केलेला दिसतो मुख्यतः असं दिसतं की एकाच वेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं चरित्र नायकाच्या जीवनातील घटनांना अधोरेखित करताना आणि मुख्यतः बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याविषयीतल्या ज्या वेगवेगळ्या नाट्यमय घटना आहेत तर त्या नाट्यमय घटना असो त्या संपूर्ण जो एक त्यांच्या जीवनातला जो संघर्ष आहे तो अधोरेखित करताना चरित्र नायकातल्या संपूर्ण या घटनांचा चरित्रकारांनी तो त्यांना भावलेला जो घटक असेल तो घटक आपल्याला अतिशय महत्वाचा आपला उचल दिसतो आणि त्याच्या आधारे चरित्र नायकाचं चरित्र महत्वाचं आणि पुढं आणलेलं दिसतं अर्थात यामध्ये एक होतं की स्वतः एका चळवळीचा नायक असल्यामुळे बाबासाहेबांकडे चळवळीच्या विरोधकांनी आणि अनुयायांनी त्या दोन विविध पद्धतीनं पाहिलं दिसतं आणि त्यामुळं जर सर्वच्या सर्व आपण चरित्र समोर ठेवली तर त्यातले आपल्याला अंतर्गत विरोध सुद्धा आपल्याला ताण जे आहेत एकाच घटनेकडे पाहण्याचे तेही आपल्याला दिसतात दुसरा भाग असं दिसेल की चरित्र नायकाच्या गौरवीकरणाचा भाग हा अतिशय महत्वाचा होतो की जो आपल्याकडच्या पारंपरिक असणाऱ्या पुराण कथांच्या कथन शैलीतून आलेला आहे आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या सगळ्या घटना आणि प्रसंगाच्या संदर्भात अनेकदा अनुयायांची अशी भूमिका होते किंवा आपल्याला दिसतं की विरोधकांची अशी भूमिका आहे की नायकत्व देताना पारंपरिक असणाऱ्या जी
ज्याविषयी बाबासाहेब आंबेडकर लोकशाही समाजवादाची विद्यानिष्ठ भूमिका घेतात तर त्या अनुषंगाने दिसेल की या घटनांकडे चरित्र नायक जो पाहतो तर त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं जे विचारांचं अधोरेखीकरण आहे तर ते आपल्याला या चरित्रांच्या बरोबर आले असं पाहायला मिळतं. अर्थातच मला असं वाटतं की एकूण बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण व्यक्तिमत्व समोर ठेवताना चळवळीतले ज्या चढउतार आहेत की ज्या प्रबोधनाचे चढउतार आहेत तर त्या पार्श्वभूमीवरती ही सगळी चळवळ चरित्र एकत्र पाहणं त्याची भूमी तपासणं किंवा एकूण जात वर्ग लिंगभावाच्या राजकारणाच्या परिप्रेक्ष्यामध्ये किंवा सांस्कृतिक राजकारणाच्या परिप्रेक्ष्यामध्ये त्यांच्याकडे कसं पाहता येतं ते पाहणं आवश्यक आहे. आणि तानाजी बाळाजी खरावतेकर लिखित डॉक्टर आंबेडकर या चरित्रानं 1952 पर्यंतचा जो अभ्यास होता त्याच्या पूर्वीचा असणारे चरित्र अभ्यासाला येऊन एक नवीन चर्चा विश्व खुलं झालं असं मला वाटतं. अर्थात या सगळ्या चरित्रांचा मराठीमध्ये काही स्वरूपात अभ्यास झालेला आहे तो अजून होणं आवश्यक आहे आणि मुख्यतः चळवळींच्या संदर्भात आणि बाबासाहेबांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाच्या संदर्भात त्याची जर चिकित्सक मांडणी झाली तर मला वाटतं ते अधिक महत्वाचं ठरेल. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. माझ्या आयुष्यातला अतिशय विस्मरणीय असा हा आजचा दिवस आहे. व्यासपीठावर बसलेले सन्माननीय व्यक्ती सर्वांची नावं घेत आणखी माझे एक मिनिट कमी होईल. मला 5 मिनिटं दिलेली. मुळात या पुस्तकाची जन्मकथा असा विषय वापरलाय. ह्या परिवारातलाच मी असल्यामुळं त्याचा जन्म होणं आपसुकीच आहे. कराचीतला तो इतिहास खरावतेकर परिवार त्याच परिवारातला मीच एक असल्यामुळं कराचीतून आलेला माझा बाप माझ्या बहिणीला घेऊन आल्यानंतर सतत त्या तिकडच्या खणकती खणात बसल्यानंतर ज्या कथा येतात त्याला आम्ही कोकणात खणकती म्हणतो ते बोलता बोलता हे नाव सतत कानावर यायचं. 2010 त्या पुस्तकाचं प्रकाशन बौद्धजन पंचायत समितीच्या भेवाडा कार्यालयात झालं. मी तिथे होतो. मी ते विकत पुस्तक घेतलं वाचत वाचत डबल वाचत ह्याला ते त्याला ते असं करत करत ते पुस्तक हितपर्यंत पोहोचलं. झाडू विरुद्ध खडू असं गेलं 40 वर्ष मी मुंबईत गपचूप एक उपक्रम राबवतोय. बाबासाहेब सांगून गेले शिका हे सगळं बदलायचं असेल तर शिकलं पाहिजे पण दुर्दैवानं आजही असा एक घटक 100% आरक्षण दिलेलं खाणीचं काम आजही करताना दिसतोय की ज्याच्या सुटकेसाठी कुठेही कधीही प्रयत्न होताना दिसत नाही. अत्त दीप भव हे जयंतीला मी वाक्य ऐकतो पुढाऱ्यांकडून पण जयंती संपली लाईट ऑफ झाली की सगळं नाहीस होत. आम्ही ठरवलं की आपणच ह्या अवस्थेत जगलेल्या काहीतरी करायला पाहिजे आणि असं करता करता माझ्या परळला दिलेल्या मुलांच्या त्या शाळेत एका निमित्तानं कुलकर्णी सरांची भेट झाली आणि मी तिथे अशी दुर्मिळ काही आठवणीची पुस्तकं त्या ठिकाणी लावलेली होती. त्यांचं लक्ष त्या पुस्तकाकडे गेलं. त्याचं मुख्य कलर मधलं जे पेज होतं ते सरांच्या हातात दिलं. दुसऱ्या दिवशी पुस्तक दिलं आणि सुरू झाला ह्या जुन्या आठवणीचा खोज आणि प्रसिद्धी प्रकाशनाचा काळ. बरेच अडचणी आले ते इथे सांगत राहत नाही पण अडचणीवरून मात करत पुढे जाणं हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा आम्हाला ज्यांची साथ मिळाली या सगळ्यांचं एक ब्रीदवाक्य असल्यामुळं आज तो दिवस इथे उजाडला. आता त्या प्रकाशनाला कुणाला बोलवायचं कधी बोलवायचं किती लोकांना बोलवायचं जातीतलं बोलवायचं जातीच्या बाहेरचा बोलवायचा अडाणी बोलवायचा विद्वान बोलवायचे अनेक किस्से निघाले. कस निघाला बोलवायचे आंबेडकर या घरातले बोलवायचे की आंबेडकर त्या काळातले बोलवायचे इथपर्यंत चर्चा झाली. योगायोगानं झाडू मारताना मी नेहमी सांगतो की कचरा खाली झाडताना कधी कधी एखाद्या बगीचेतून पण आमचा झाडू फिरत जातो. झाडावर जोपर्यंत गुलाब मोगरा फुललेला भरलेला असतो तोपर्यंत ते फुल असतं पण तिथून त्यांनी जागा सोडली की आमच्यासाठी तो कचरा होतो आणि मग तो आम्ही झाडत राहतो. अशी माझ्या प्रवासात अनेक थोर मोठी छोटी वेगवेगळ्या तऱ्हेची माणसं मिळाली. त्यापैकी ह्या ठिकाणी जे चौथी पिढी बाबासाहेब आंबेडकरांच्या गुरुजींची इथे बसले याही परिवाराशी मी जोडला गेलो होतो. बाबासाहेबांच्या काळात बाबासाहेब थोडे अस्वस्थ असले थकल्यासारखं वाटलं किंवा बेचैन असेल तर ते वसईच्या सदू गाळवणकरांकडे जायचे. अगदी येवल्याच्या परिषदेनंतर सुद्धा तिथे येऊन अधिक विचारविनिमय झालं. त्याही घराशी मी जोडला गेलो होतो. म्हणजे मुंबईत 1972 ते आतापर्यंत
मी मोगरा चाफा कले अशी विविध सुगंधी देणारी सुगंध न देणारी अशा वेगवेगळ्या कॅटेगरीच्या लोकांमध्ये वाढत झाडू मारत मारत माझ्या परिवाराला त्यातून बाहेर काढत इतरांनी बाहेर काढावं बाहेर पडावं म्हणून झाडू विरुद्ध खोडे अभियान सुरू केलेलं आहे. हे पुस्तक प्रकाशन करताना आंबेडकरांच्या म्हणजे 2-3 अविस्मरणीय घटना होत्या की कराचीतलं हे पुस्तक आज कराची हा शब्द उघडला तरी भानगडी होती इतकं वातावरण त्या शब्दावर झालेलं आहे. सैनिकाबद्दल जरूर सन्मान करा मी सल्यूट देतो ते रक्षण करायलाच पाहिजे पण सीमेवरचा सैनिक हल्ला तर तुम्ही जास्तीत जास्त पारतंत्र्यात जाल परंतु आरोग्याचा आणि घाणीच्या नरकाची जर स्वच्छता झाली नाही तर तुम्ही परलोकात जाल. परंतु ह्या देशाची नजर ह्या देशाचं व्यवस्थापन मानसिकता जशी आहे की त्या बर्फाच्या लादीत किंवा तिथे काम करणाऱ्याला सेवा म्हटली जाते तो पगार घेतो की नाही मला माहिती नाही त्या भागात मी जात पण नाही परंतु हा जो नरक उपसणारा माणूस आहे त्याची दखल किंवा त्याच्या सेवेबद्दल बोललंही जात नाही कारण चौथ्या वर्णातला क्षत्रिय हा नेहमी डोक्यात राहतो आणि शूद्र हा नेहमी पायाखालीत राहतो आणि त्या आयुष्य आणि त्या विषयावर आम्ही काम करताना कुलकर्णी साहेबांची एक नवीन साथ मला मिळाली. आजही मुंबई महापालिकेच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेश आहे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग 1993 ऍक्ट कुठल्याही टॉयलेटला पाणी पाहिजे फ्लॅश पाहिजे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे. आजही मुंबई महापालिका त्याची शांघाय होणार होती स्मार्ट सिटी होणार होती त्याच्या काय लाद्या बदलणार होता काय काय करणार होता आणि मग संडाचं भांड 40 वर्ष बदलायचा कोण माणूस बोलत पण नाही तिथपर्यंत नजरही जात नाही. 40 वर्षाचा टॉयलेट जेव्हा कुलकर्णी सरांना मी दाखवला तर स्वच्छ भारत मी दंडवतेंच्या सोबत एक शाळेत असल्यापासून कार्यकर्ता होत म्हणजे काम करायचो 12 वाजता असताना मला शाळेत आवाज चांगला असल्यामुळं एक गाणं म्हणायचो हाती धरून झाडू तू मार्ग झाडलाशी स्पर्शे तुझ्या महात्मा आई थोर विश्रमाशी. ते गाणं म्हणता म्हणता माझ्या हातात झाडू आला पण त्या श्रमाची दखल गांधीजी नाही पण गांधीजी नंतरही झाली नाही. आणि मग असाच गांधी विचाराचा काम करणारा एक कार्यकर्ता या स्वच्छ भारताच्या धंदावातून मला भेटतात की त्यांचं नाव कुलकर्णी आणि त्यांनी स्वतःहून सफाई कामगारांमध्ये आपलं झोकून दिलं. आम्ही वणवण फिरत असतो मी त्या सगळ्या अवस्था तिथपर्यंत बदल कसा होईल या प्रयत्नात आहे मी जोडला गेलो आणि त्याच्यातून खरावतेकर राजापूर मधली ही जी घराणी आहे खरावतेकर हे गाव राजापुरातील एक थोर सनईकार रामजी आजोबा होते ते ह्याच घराण्यातले. बाबासाहेब कणकवली परिषदेला आल्यानंतर राजापूरच्या जवाहर चौकात भाषणासाठी थांबले तर त्यांना स्वागत गीत म्हणणारे आमचे आजोबा दशरथ हरळकर त्याच घराण्यातले. एक वेगळी परंपरा असलेलं एक खरावतेकर घराणं आहे राजापूर तालुक्यातील. प्रकाशन झालेलं आहे आणि ते पुस्तक इथे दिलं प्रकाशन होत आहे. त्याच्या पुढची जबाबदारी आहे की खरावते गाव हे हायवेच्या राजापूर बॉम्बे गोवा हायवेवर येतं त्या ठिकाणी हे अगदी अदृश्य झालेलं नाव पुढे येण्यासाठी त्या ठिकाणी एक मोठा ज्याला काय म्हणतो आपण प्रवेशद्वार व्हावं तिथे एक शिलालेख कोरला जावा तिथे एक बस थांबा आहे तोही महाराष्ट्र शासनातून बांधला जावा आणि त्यांचं हे सगळं आयुष्य आणि ते आत्मचरित्राचा धडा महाराष्ट्र पाठ्यपुस्तकाच्या ह्याच्यात सुद्धा लागावा या दृष्टीनं आमचे प्रयत्न आहेत आणि कुलकर्णी सरांनी त्याचा पाठपुरावा करावा. तर हे प्रकाशन ओघात ओघात माझ्यापर्यंत होतं मी इथपर्यंत आलं आणि आपण तो सगळ्यांनी त्यासाठी साथ दिली. आंबेडकर परिवार इथे आलेला आहे खरावतेकर परिवार आले त्यांचे जावे आहेत ह्या तिसऱ्या चौथ्या पिढीचा हा मागे बघून बघताना एक मोठा इतिहास या ठिकाणी साकार होत आहे आणि त्याच्यात मी सहभागी असल्याचा मला अतिशय आनंद होत आहे. धन्यवाद. नमस्कार. आजचा हा अतिशय ऐतिहासिक कार्यक्रम ज्यांच्यामुळे संपन्न होतो आहे तसे आपल्या सर्वांचे ओळखीचे आणि माझे आपण ज्याला आदर्श म्हणू शकतो अशा अनेक व्यक्ती मला आयुष्यात भेटल्या त्यापैकी एक असे आदरणीय सुधीरजी कुलकर्णी त्यांचे सर्व सहकारी धवल त्याचबरोबर स्वरूप आणि इतर ORFमधले सहकारी आजच्या या कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे हा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा बघण्याचं आपल्याला भाग्य मिळत आहे असे आदरणीय रमेश हरळकर ज्यांनी त्यांच्याजवळचा हा अनमोल ठेवा साऱ्या जगाला खुला करण्यासाठी एक क्षणही विचार केला नाही आणि आज त्यामुळे आपण सर्व तिथे जमलेलो आहोत
असे आपले हरळकर सर, डॉक्टर रावसाहेब कसबे सर ज्यांच्याविषयी चौधरे सरांनी आत्ताच सांगितलं, त्यांचं महत्त्व, त्यांच्या अभ्यासाचा आवाका आणि व्यासंग, सुरेंद्र जोंधळे सर आमचेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय अभ्यास केंद्राचे समन्वयक आहेत, व्यासपीठावरील माझे दुसरे सहकारी डॉक्टर अनिल सपकाळ हे फुले आंबेडकर अध्यासनाचे आमचे विद्यापीठातील प्रमुख आहेत. या व्यतिरिक्त आमच्या विद्यापीठातील आमचे वरिष्ठ सहकारी डॉक्टर भोगळे सर सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्या व्यतिरिक्त आदरणीय श्री खरावतेकर सरांच्या पुढच्या पिढीमधील त्यांचे सर्व नातेवाईक डॉक्टर रमाकांत यादव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील त्यांच्या पुढच्या पिढ्यांमधील त्यांचे सर्व नातेवाईक, त्याचबरोबर इथे आमचे इतर वरिष्ठ सहकारी उपस्थित आहेत. डॉक्टर प्रकाश खांडगे शाहीर अमरसेख अध्यासनाचे ते प्रमुख आहेत, डॉक्टर अनिल कर्णिक, डॉक्टर दिल जाधव, डॉक्टर मृदुल नेळे, त्याचबरोबर इतर माझे सर्व विद्यापीठातील सहकारी, आंबेडकरी चळवळीमधील आपण सर्व कार्यकर्ते, आंबेडकर विचारधारेवरती अभ्यास करणारे मुंबई विद्यापीठातील आणि इतर विद्यापीठांमधील विद्यार्थी विद्यार्थिनी, आणि त्याचबरोबर प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सहकारी, विद्यापीठातील प्राधिकरणाचे विविध प्राधिकरणांमध्ये काम करणारे आमचे सदस्य आणि मुंबईतील इतर सर्व मान्यवर, आज या निमित्ताने मला मुद्दा उल्लेख करायचा आहे. ज्या डॉक्टर आंबेडकरी जलसाचा कार्यक्रम आपण आता पाहिला, त्याचं वैशिष्ट्य म्हणजे एका गुरुबरोबर एक शिष्य गात होता आणि तो शिष्य कोणता आहे हे सांगितल्याशिवाय आपल्याला करणार नाही अशा पद्धतीने त्या गुरुने त्या शिष्याला तयार केलेला आहे. आमचे सहकारी गणेश चंदन शिवे जे दया पवार यांच्या पुरस्काराने नुकतेच सन्मानित झालेले आहेत, त्यांनी त्यांच्या शिष्याला अजयला अशा पद्धतीने तयार केलेला आहे की क्षणभर एक आपण चंचल याचा आवाज ऐकतोय की काय अशा प्रकारे त्या अजयचा आवाज माझ्या कानावर पडताना मला असं वाटलं. तर ही खरी आपल्या मुंबई विद्यापीठाची परंपरा आहे की समाजातील विविध प्रश्न सोडवत असताना गुरुनी शिष्याला गुरुप्रमाणेच तयार करणं, एका नेत्याने अनुयायी न तयार करता अनेक नेते तयार करणं ही आपल्या महाराष्ट्राची आणि भारताची परंपरा आहे. त्या परंपरेचे पाईक असलेले फुले आंबेडकर, त्याचबरोबर तो वसा चालवणारे आपण सर्वजण, मला असं वाटतं डॉक्टर आंबेडकरांच्या जन्माला 125 वर्ष होऊन जरी गेली असली तरी सुद्धा त्यांची आठवण, त्यांचे विचार हे चिरंतन टिकणारे असे आहेत आणि या निमित्ताने आपण सर्वजण जमलेलो आहोत. मी कमीत कमी वेळ माझ्या भाषणाचा घ्यावा म्हणून माझं भाषण लिखित स्वरूपात आणलेलं आहे. आपली परवानगी असेल तर मी 3 ते 4 मिनिटांमध्ये ते वाचू इच्छितो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एका वाक्यात बोलायचं झालं तर इतकंच म्हणता येईल की त्यांच्यासारखा सर्वोच्च कोटीचा प्रज्ञावंत, मानवी जीवनाशी आणि समाज जीवनाशी एकरूप झालेला सामाजिक विचारवंत आणि देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 50% पददलित लोकांचा मुक्तीदाता जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नसेल. भारतातील जातीव्यवस्थेचा आणि अन्यायी धर्मव्यवस्थेचा उत्तुंग उंचीचा शिक्षक आणि विश्लेषक, संशोधक, मीमांसक म्हणून डॉक्टर बाबासाहेब महान आहेतच, पण या व्यवस्थेच्या विरोधात तेजस्वी संघर्ष करून जातीमुक्त एकजीव भारतीय समाजाची उभारणी करणारा एक दर्शा राजकीय सामाजिक नेता म्हणून त्यांची महानता सर्वोच्च आणि अतुलनीय दर्जाची आहे. आपल्या देशात प्रज्ञावंत द्रष्टे, सर्व मानवजातीच्या कल्याणाचा विचार मांडणारे आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी विलक्षण संघर्ष करणारे असे अनेक अनन्य नेते होऊन गेले. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवमुक्तीचा आणि शोषितांच्या ऊर्जस्वल जीवनाचा स्वतःच्या जीवनातून जो महाआदर्श निर्माण केला तो जगाच्या इतिहासातील एक अपूर्व असा अध्याय आहे. आपण ज्याला शून्यातून विश्वाची निर्मिती करणं असं म्हणतो, त्याचा आपल्या समाजातील खराखुरा महामार्ग जर कोणी निर्माण केला असेल तर तो बाबासाहेब आंबेडकर यांनीच निर्माण केला असं निर्विवादपणे म्हणता येईल. मला त्यांच्या संपूर्ण जीवन कार्याचा वेध इथे घेता येणार नाही आणि त्यासाठी मी पात्र आहे असंही मला वाटत नाही. हे जरी खरं असलं तरी त्यांच्या या जीवन कार्याचा प्रारंभ बिंदू आणि अंतिम बिंदू हा ज्ञानकेंद्री होता इतकं तरी अभिमानाने नक्कीच म्हणता येईल. ज्ञान संपादन, ज्ञान संवर्धन, ज्ञान निर्मिती आणि ज्ञानाचं राष्ट्रोपयोगी
आणि समाजोपयोगी उपयोजन ही डॉक्टर बाबासाहेब यांच्या एकूण कार्याची चतुःसूत्रे होती असं मला वाटतं. त्यांनी देशातील पददलित समाजासाठी आणि त्यांच्या सर्वंकष मुक्तीसाठी जो महासंघर्ष उभारला त्याची कितीही सूक्ष्म चिकित्सा केली तरी त्या संदर्भात कितीही वाद प्रतिवाद केला तरी एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट दिसते आणि ती म्हणजे या साऱ्या संघर्षाचा मूलभूत पाया ज्ञान हाच होता. ज्या विचाराच्या मागे तर्कशुद्ध विचार आहे, नेटक तत्वज्ञान आहे आणि ज्या ज्ञानाला तर्पण येतील नाही तर प्रत्यक्षातील मानवी जीवनाचा संदर्भ आणि आस आहे तो विचार आणि इतर सर्व विचार प्रणालींपेक्षा श्रेष्ठ ठरतो हा ज्ञान विजयाचा सार्वत्रिक आणि सर्वमान्य असा नियम आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या समाज बांधवांना शिका आणि संघटित व्हा आणि राज्यकर्ते व्हा असा यशाचा मूलमंत्र दिला. यातील पददलित समाजाची संघटितता आणि राज्यकर्ते म्हणून असलेली त्यांची क्षमता क्षणभर आपण बाजूला ठेवू, मात्र शिक्षण घ्या हा जो बाबासाहेबांनी दिलेला मंत्र होता तो कितपत प्रत्यक्षात आला हे पाहणे सुद्धा आवश्यक ठरेल. कारण त्यातूनच पददलित बांधवांच्या गेल्या 66 वर्षातील विकासाचा आलेख आपल्याला समजून घेता येईल. आज आपण उच्च शिक्षणाचा विचार केला तर पददलित समाजाचे या क्षेत्रातील योगदान प्रतिवर्षी वाढतानाच आपल्याला दिसत आहे. असे दिसत असले तरीही ते पुरेसे वाढते आहे असे नक्कीच म्हणता येणार नाही. आजही या समाजातील तरुण तरुणींचे पहिल्या पदवीनंतरचे शिक्षण प्रमाण हे समाधानकारक आहे असे नाही. पदव्युत्तर पातळीवर हे शिक्षणाचे प्रमाण इतर समाजांच्या तुलनेत अगदीच नगण्य स्वरूपाचे आहे. उच्च शिक्षणातील प्रवेशाचा विचार करायचा झाला तर एकूण विद्यार्थ्यांपैकी 12.5% विद्यार्थी हे अनुसूचित जातीचे, 4.2% हे अनुसूचित जमातींचे, तर 31.6% विद्यार्थी हे इतर मागासवर्गीय गटात मोडणारे आहेत. शिक्षणानंतर आपण रोजगाराचा विचार केला तर दिसणारे चित्र याहूनही वेगळे नाही. उदाहरणार्थ मी नुकत्याच लोकसभेत सामाजिक न्याय मंत्री श्री रामदास आठवले यांनी दिलेल्या माहितीकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. आज मितीला भारतामध्ये 5,500 IAS अधिकाऱ्यांपैकी फक्त 468 अनुसूचित जातीचे, 241 अनुसूचित जमातीचे, तर 580 अधिकारी हे इतर मागासवर्गीय गटात मोडणारे आहेत. याचबरोबर सुमारे 4,920 IPS अधिकाऱ्यांपैकी केवळ 355 अनुसूचित जातीचे, 168 अनुसूचित जमातींचे, तर 380 अधिकारी इतर मागासवर्गीय गटात मोडणारे आहेत. आणि एकूण 2,295 IFS अधिकाऱ्यांपैकी फक्त 266 अनुसूचित जातीचे, 150 अनुसूचित जमातीचे, तर 255 अधिकारी इतर मागासवर्गीय गटात मोडणारे आहेत. याचाच अर्थ असा की सुधारणेला आणि स्वयंविकासाला अजूनही फार मोठा वाव आणि संधी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिक एका विचाराकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो आणि तो विचार आहे संपूर्ण दलित समाजाने एकूण समाजाच्या प्रवाहात येण्याचा आणि परस्पर सहयोगाने विकास साधण्याचा. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीमुक्त समाजाचा जो विचार मांडला त्याचा खरोखरच अवलंब आपण जर केला तर तो खरोखर केला आहे का हा विचार करण्यासारखा आजचा तातडीचा मुद्दा आहे असं मला वाटतं. तथाकथित वरिष्ठ जाती जशा आपापल्या जातींची ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात तीच लागण तथाकथित खालच्या मानवल्या जाणाऱ्या जातींमध्ये निर्माण झालेली आणि टिकलेली आपल्याला दिसते. पददलितांमधील पोटजात संघर्ष हा काळाच्या ओघात आणि तंत्रज्ञानाच्या विकासात आणि त्याच्या ओघात कमी व्हायला हवा होता पण तसा तो पुरेसा झालेला दिसत नाही. पददलित समाजाचे एक वैगुण्य मला असे वाटते आणि ते म्हणजे आपला हा समाज आजही प्रतिक्रियावादी पातळीवरच वावरताना मला दिसतो. महाराष्ट्रातील जातींच्या उतरंडीचा विचार केला आणि एकूण साधन संपत्तीचा विचार केला तर राजकीय सामाजिक आर्थिक स्वरूपाची सत्ता पददलित समाजाकडे सरकायला हवी होती आणि ती सरकायला हवी असं मला वाटतं पण तशी ती झालेली नाही असे खेदाने म्हणावं असं वाटतं. जाता नाही ती जात याचा अत्यंत विपरीत असा अनुभव आपण दोन्ही जात गटांच्या बाजूला घेतो आहोत. जातीचा विसर आणि प्रगतीचा ध्यास हा मंत्र सर्व जातींना लागू आहे. बाबासाहेबांनी ज्या जातमुक्ततेचा हिरिरीने पुरस्कार केला तो आपण सर्वांनीच प्रत्यक्षात आणायला फार उशीर केला आहे आणि आजही करतो आहोत असं मला वाटतं. आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने अविकसित असलेल्या समाजाला स्वतःची ओळख म्हणून प्रतिमा प्रतीक यांची गरज लागते. तो समाज मनाच्या घडणीच्या प्रक्रियेचा एक टप्पा असतो.
पण त्याला अपरिहार्यता नसावी, परंतु जो समाज विकासाची कास धरून विकासाच्या वाटेवर चालू लागतो त्या समाजाने अशा प्रतीकांच्या कोबड्या सोडायच्या असतात आणि ज्ञानाधिष्ठित मार्गावर निर्धाराने आणि आत्मविश्वासाने वाटचाल करायची असते, हे आपण कायम लक्षात ठेवायला हवे. संपूर्ण समाजाचे विविध पातळ्यांवरचे विभाजन टाळत जाणे हाच राष्ट्र उभारणीचा मूलमंत्र आहे आणि तो लक्षात ठेवणे हेच डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित होते आणि मला खात्री आहे ते जर आज असते तर त्यांना तेच अपेक्षित असलं असतं. आज या निमित्ताने आपण सर्व जमलो आहोत. मुंबई विद्यापीठाचा एक पाईक म्हणून, एक सेवक म्हणून आपल्या सर्वांना मी आदरयुक्त प्रमाणात प्रणाम करतो. आज डॉक्टर सुधींद्र कुलकर्णी सरांच्या प्रयत्नांनी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या हयातीत लिहिला गेलेला एक बायोग्राफी आपण ज्याला म्हणतो ती आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळणार आहे, वाचायला मिळणार आहे. मुंबई विद्यापीठातर्फे आमच्या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व 750 जास्त महाविद्यालयांचे प्राचार्य, आमच्या विद्यापीठाच्या सर्व विभागांचे विभाग प्रमुख, सर्व शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे मी या पुस्तकाची एक एक प्रत भेट देऊ इच्छितो आणि तशी मी सुधींद्रजींना विनंती करेन की त्यांनी मला या पुस्तकाच्या कमीत कमी 1000 प्रती द्याव्यात, जेणेकरून मी पत्ररूपाने आमच्या सर्व सहकाऱ्यांशी संवाद साधून या प्रती मी त्यांना पाठवू इच्छितो आणि यातून आपण सर्वजण एक बोध नक्की घेऊया. आपण या सगळ्या मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करूया आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज खऱ्या अर्थाने घडवूया. हीच आपल्या काळाची गरज आहे आणि हाच आपल्या राष्ट्राचा सगळ्यात मोठा मोठा आदर्श ठरेल असं मला वाटतं. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय हिंद.